नमस्कार, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण मराठी व्याकरणामधील अभ्यस्त शब्द हा भाग सविस्तरपणे अभ्यासणार आहोत। शब्दांचा चौथा प्रकार आहे तो म्हणजे अभ्यस्त शब्द। अभ्यस्त म्हणजे दुप्पट। एखाद्या शब्दात एका शब्दांची किंवा काही अक्षरांची पुनरावृत्ती झालेली असते अशा शब्दांना अभ्यस्त शब्द असे म्हणतात। उदाहरणार्थ हळहळ, दगडबिगड, किरकिर इत्यादी हे अभ्यस्त शब्दांचे उदाहरण आहेत। हळहळ या शब्दामध्ये शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे, तर दगडबिगड या शब्दामध्ये एक अक्षर बदलून आलेले आहे। किरकिर या शब्दात ध्वनिवाचक शब्दांची पुनरावृत्ती झालेली आहे। यावरून अभ्यस्त शब्दांचे तीन प्रकार आहेत, त्यामध्ये एक पूर्णाभ्यस्त शब्द, दुसरा अंशाभ्यस्त शब्द आणि तिसरा अनुकरणवाचक शब्द। अभ्यस्त शब्दांचे हे प्रकार आता आपण या ठिकाणी पाहू। अभ्यस्त शब्दांचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे पूर्णाभ्यस्त शब्द। एक पूर्ण शब्द जेव्हा पुन्हा पुन्हा येऊन जोड शब्द तयार होतो त्याला पूर्णाभ्यस्त शब्द असे म्हणतात। पूर्णाभ्यस्त शब्दामध्ये एका शब्दाची जशीच्या तशी पुनरावृत्ती होते हे लक्षात ठेवा। पूर्णाभ्यस्त शब्दांचे आपण या ठिकाणी उदाहरण पाहू। त्यासाठी एक तक्ता दिलेला आहे। हळहळ, वळवळ, कळकळ, हळूहळू, पुन्हा पुन्हा, हाय हाय, पुढे पुढे, कोणी कोणी, तीळ तीळ, हाल हाल, मंद मंद, लाल लाल, मळ मळ, वट वट, हिरवे हिरवे, एक एक, वरच्यावर, लांबच लांब, मजाच मजा, पैसाच पैसा, समोरासमोर, आतल्या आत, बारीक बारीक, बडबड, ही सर्व पूर्णाभ्यस्त शब्दाची उदाहरणे आहेत। कारण या सर्व शब्दामध्ये शब्दांची पुनरावृत्ती झालेली आहे आणि म्हणून हे सर्व पूर्णाभ्यस्त शब्द आहेत। अभ्यस्त शब्दाचा दुसरा प्रकार आहे अंशाभ्यस्त शब्द। जेव्हा पूर्ण शब्द हा जोड शब्दात जसाच्या तसा न येता एखादे अक्षर बदलून येतो तेव्हा त्याला अंशाभ्यस्त शब्द असे म्हणतात। अंशाभ्यस्त शब्दामध्ये एखादे अक्षर बदलून पुनरावृत्ती होते हे लक्षात ठेवा। अंशाभ्यस्त शब्दाची उदाहरणे या ठिकाणी आपण पाहू। दगडबिगड, अदला बदल, शेजारी पाजारी, लाडी गोडी, गोड धोड, गडबड, किडूक मिडूक, बारीक सारीक, आडवा तिडवा, पुस्तक बिस्तक, आंबट चिंबट, अघड पगड, कागद बिगद, साधा सुधा, जिकडे तिकडे, या सर्व शब्दामध्ये एक पूर्ण शब्द हा जसाच्या तसा न येता त्यामध्ये एखादे अक्षर बदललेले आहे आणि म्हणून ही सर्व अंशाभ्यस्त शब्दाची उदाहरणे आहेत। तिसरा प्रकार आहे तो म्हणजे अनुकरणवाचक शब्द। ज्या शब्दांमध्ये एखाद्या ध्वनिवाचक शब्दाची पुनरावृत्ती झालेली असते अशा शब्दांना अनुकरणवाचक शब्द असे म्हणतात।
अनुकरणवाचक शब्दालाच नादानुकारी शब्द असेही म्हणतात. अनुकरणवाचक शब्दामध्ये ध्वनिवाचक शब्दांची पुनरावृत्ती होते हे या ठिकाणी लक्षात ठेवा. अनुकरणवाचक शब्दांची उदाहरणे पाहूया. यामध्ये किरकिर, गुणगुण, टिकटिक, गडगड, घनघन, तुरुतुरु, लुटुपुटू, फडफड, चुटचुट, वटवट, खदखदून, खडखडाट, कडकडाट, गडगडाट, गुटगुटीत या सर्व शब्दामध्ये ध्वनिवाचक शब्दांची पुनरावृत्ती झालेली आहे आणि म्हणून ही सर्व शब्द अनुकरणवाचक शब्द आहेत. धन्यवाद.